काही कंपनी नाही, त्याचं कोणाला पेटंट दिलेलं नाही आहे. महाविकास आघाडीसोबत गेलो याचा अर्थ आणि हिंदुत्व सोडलं असं होत नाही. आज हे सांगायची वेळ त्यांना येते, कारण कुठलंही पेटंट कोणाचं नसतं, परंतु एखाद्या विषयाची विचारधारा एखाद्या पक्ष त्यावर काम केल्यावर ती ठरत असते. काँग्रेसची एक विचारधारा आहे, भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे, प्रत्येक पक्षाची असते. आणि भारतीय जनता पार्टीची हिंदुत्ववादी विचारधारा लपून राहिलेली नाही. आता शिवसेनेला, आदरणीय शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट बोललं जायचं. गर्व से कवम हिंदू आहे, हिंदुत्वाच्या जीवावर पार्ल्याची पोटनिवडणूक त्या ठिकाणी जिंकली, पण निश्चितपणे हिंदुत्वाची भूमिका होती. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्यानंतर विविध विचारधाऱ्यांशी त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर जनतेच्या मनात खात करून हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मनामध्ये त्या ठिकाणी जनतेच्या अशा प्रकारे यांच्या हिंदुत्वाविषयी शंका निर्माण झाली आणि म्हणूनच त्यांना सांगावं लागलं किंवा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडावी लागली. ही भावना आहे. किंबहुना शिवसैनिकांच्या मनामध्ये जी भावना आहे, किंबहुना जी नाराजी या महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे, त्या संदर्भात त्या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आता असणाऱ्या सरकारपेक्षा भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्यामध्ये पक्षाचं हित आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या आमदारांकडे दुर्लक्ष होत आहे, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतं आणि पक्षाचं काउंट डाऊन त्या ठिकाणी आहे, आणि अशा वेळेला महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीची कामं होत आहेत झटापट, आणि त्या उद्विग्नतेतनं आलेलं ते वक्तव्य त्या ठिकाणी आहे. आणि जे काही महाविकास आघाडीचं सरकारचा मुख्यमंत्री शिवसेनेचा, परंतु सरकारचा शिवसेनेला काही उपयोग नाही अशा प्रकारचं त्यांच्या त्या पत्राच्या माध्यमातून दिसतंय. जर का ईडीचे दबाव खाली त्यांनी ते पत्र लिहिले नाही, मला असं अजिबात वाटत नाही. कारण तसं असतं तर अशा प्रकारचं दोन पाने तपशीलवार पत्र लिहिण्याची आवश्यकता नव्हती. दबाव असता तर त्यांनी केंद्राच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना किंवा संबंधितांना भेटून मदतीचा प्रयत्न केला असता, परंतु तो एक पार्ट आहे, तो त्या पत्रातला एक भाग आहे. जे 10-12 मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यापैकी एक पार्ट आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं शिवसैनिकांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या ज्या भावना आहेत त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये घुसमटल्याच्या, त्याचं मला वाटतं प्रत्यंतर या पत्राच्या माध्यमातून आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. पॉसिबल आहे असं एक पाऊल पुढे. राजकारणामध्ये ज्या दिवशी सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती केली, त्या दिवशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ठाम समज झाला आहे राजकारणामध्ये काही होऊ शकतं, त्याच्यामुळे हे होईल किंवा हे होणारच नाही असं सांगण्याचं धाडस मी कोणत्या करू शकतो. की आमच्या वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी ठरवतील, परंतु आज तरी भारतीय जनता पार्टीला उद्या युती करायची आहे किंवा त्या अनुषंगाने काही सुरू आहे असं मला वाटत नाही. परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला न्याय मिळत नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी खंत त्यांच्या या पत्राच्या माध्यमातून दिसते. दुसरा असा आहे की स्वबळावरची भाषा आता होऊ लागलेली आहे निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर, ज्या पद्धतीने नाना पटोले बोलले त्यानंतर नाही 100% तसं होत आहे. कारण तो अनुभव आज मी अनेक आमदारांशी शिवसेनेच्या बोलत असतो, सुदैवानं मी त्या पक्षात न आल्यामुळे माझा रेपोही चांगला आहे, आणि ते खंत सातत्यानं व्यक्त करताना अनेक आमदार दिसतात. आणि आपण बघाल की आज राष्ट्रवादी पक्षाचे अर्थमंत्री आहेत, त्यांच्या आमदारांना योग्य पद्धतीनं निधी दिला जातो, विकास कामासाठी दिला जातो, जे जे विविध खात्याचे मंत्री आहेत ते त्या ठिकाणी आपल्या खात्याच्या मार्फत दिला जाणारा निधी प्रॉपर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. आणि अशा वेळेला मुख्यमंत्री आपला असताना एखाद्या याचकासारखं या ठिकाणी या आमदारांना पाहावं लागतं, आणि त्याच्यातनंच ही आलेली प्रतिक्रिया किंवा भूमिका प्रताप सरनाईक यांची आहे. कमिट्यांच्या बाबतीत असेल, जिल्ह्याच्या कमिट्या, जिल्हा नियोजन असतील, तालुका स्तरावरच्या कमिट्या असतील, पालकमंत्री जिथे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आहेत तिथे शिवसेनेला विचारलं जात नाही. आणि मग तळागाळात ना त्या आमदारांपर्यंत जी भावना आहे ती मला वाटतं व्यक्त करण्याचं धाडस प्रताप सरनाईक या शिवसैनिकांनी केलेलं आहे. पण मग कसा व्हावा अशी अपेक्षा आहे तुमची आता? कसा व्हावा अशी अपेक्षा आहे? भाजप अनुकूल नाही. भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेविषयी कोण पुन्हा पुनरुच्चार करणार असेल तो विचारधाराला दिलेल्या समर्थन आहे, त्याचा आम्हाला आनंदच आहे, स्वागतच आम्ही त्या ठिकाणी करतो. परंतु सरकार बनवायचं की बनवायचं नाही
हे सांगणारी मी अथॉरिटी नाही. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून इच्छित आहे की नाही कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी आता कारण कसं आहे आता हिंदुत्ववादी भूमिका त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या होतो आणि मग जर एका विचारसरणीची लोक एकत्र येण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या ठिकाणी मी काय नाक मोरडण्याचं कारण नाही. ह्या वक्तव्यानाच अर्थ नाही. एका वेळेला दुटप्पी भूमिका कोणाची असू शकत नाहीत. एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये राहायचं एकमेकांवर टीकाटिपण्या करायच्या पक्षामध्ये सुद्धा दोन मतप्रवाह स्वबळाची भाषा नाना पटोले करतायत. बाळासाहेब थोरात आणि त्यांचे एच के पाटील त्या ठिकाणी बोलतायत तसं काही झालेलं नाही. एका बाजूला राष्ट्रवादी शिवसेना युतीची भाषा होते पुन्हा त्या ठिकाणी स्वबळाची भाषा होते पुन्हा राष्ट्रवादी त्या ठिकाणी 100 जागांची तयारी करते. त्याच्यामुळे मला वाटतं एकमेकांचे पाय ओढत स्वबळावर पण उभं राहू शकत नाही. त्याच्यामुळे नेमकं द्विधा मनस्थितीत अशा प्रकारचे वक्तव्य येताना दिसतंय. मुंबई जर महाविकास आघाडीमध्ये आपल्याच पक्षाचा आमदार त्या ठिकाणी सांगतोय की आम्हाला त्या ठिकाणी राष्ट्रवादीची झटापट कामं होत आहेत काँग्रेसची आणि आमची होत नाहीत याचा अर्थ त्यांना काय सुचवायचं. दुसरा असा जर आमची मला वाटतं मला जास्त कोण राहणार आहेत माहीत नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेब 7:30 ते 8 दरम्यान या ठिकाणी पोचतील असं मला माहीत आहे. बाकी कोण येणार आहेत कसे येणार आहेत मला माहीत नाही. 100% तयारी आहे. भाजपने तर सोवाळाचा नारा काय आता दिलेला नाही. ज्या वेळेला महाविकास आघाडी एकत्रित आली याचा अर्थ भारतीय जनता पार्टी सोवाळावर ताकदीनं लढणार त्या क्षणापासून आमची तयारी आहे. त्याच्यामुळे उद्या महापालिका झाल्या तरी भारतीय जनता पार्टीची सोवाळावर त्या ठिकाणी पूर्णपणे तयारी आहे.